Tennis Cricket dot in India's first tennis ball cricket website. Oh my God, बहुत ही बढ़िया गेंद, इसे कहते हैं। हालांकि वो जानते हैं इस मैच में जीतना ही होगा। बैक फुट पे जाके कवर की दिशा में खेला है, लेकिन यहाँ पे मौका था सुशांत को। राइट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी करी, लेकिन इस बार कामयाब नहीं हो पाए सुशांत। शायद हल्की नगर पालिकेची जी गाडी आलेली, आपली गाडी उचलून घेऊन त्यासाठी आपली बाईक जर रस्त्यावर लावली असेल तर लगेच काढायची आहे। अगली गेंद एक बार फिर मंगेश दड़वी, सीधे हाथों से गेंद को खेला है सागर ने। गेंद शायद एक ही रन मिलेगा बल्लेबाजों को, लेकिन दोनों बल्लेबाजों ने ये रणनीति तय की है। यही प्लानिंग नहीं रणनीति है। एक बार फिर लेग स्टंप के काफी बाहर गेंद थी और इस गेंद को पकड़ा है शॉर्ट फाइन लेग के फील्डर ने, लेकिन अंपायर द्वारा इशारा आ चुका है कि ये गेंद काफी बाहर, तो इस वजह से हो रहे बैठ के आनंद ले रहे क्योंकि ऐसी ऑर्गेनाइजेशन यहाँ पे बनाई गई है। ओ बहुत बढ़िया शॉट है, ओवर पिच गेंद थी ऑफसाइड के बाहर, उस गेंद को सीधे निकाल दिया डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर। चार रन कृष्णा मारा करतो
अच्छा खाली रास्ता है पुणे का दरगाह आपले बाली पर तयार होते कृष्णा लकी मुले संतोष पवार करता पुणे तो तसा खूप चिडवत आता तो जर पुणे का प्रयत्न पण चिडला तो स्क्वेअर लेगची दिशा ना बॅच बाहेरची करणार या ठिकाणी जी मात्र हा मात्र आत्मस्थितीमध्ये ठेवून ठेवलाय आपल्या संघाला आणि याची कमी मात्र सुशांतची पाहायला मिळते अवघड़ा गुणवान खेळाडू आहे चेतन भेसळ संतोष पवार करता आणि चेंडू फिर करतो मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 20 बल्लेबाज में कॅपॅसिटी आहे गेम को सीमा रेखा के बाहर संतोष आपली पूर्णपणे बॉडी या ठिकाणी कंट्रोल करतोय पुणे आणि या ठिकाणी मात्र समोर ऐकतो नितेश दृष्टिकोनातून सुशांत आणि त्याचे जे सहकारी गोलंदाज आहेत खेळले सुशांत आणि बोल किंवा अतिशय जबरदस्त चेंडू आहे
अतिशय चांगला चेंडू आहे, अतिशय उत्कृष्ट चेंडू आहे, अतिशय बळ, मात्र या ठिकाणी पंच पुन्हा एकदा हात फैलावताय आणि आम्हाला सांगतायत की ज्योतिषाने याची भविष्यवाणी केली आहे. क्रिकेट रसिकांचं मनोरंजन चालू आहे. गोलंदाजाने प्रयत्न केला होता, असफल झाला. एकदा पुढे केली, दुसरे डाव सुरू होतोय. बॉलिंग व्यवस्थित नव्हती, पण मात्र दोन्ही फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये. दोन धावा पूर्ण. अतिशय उत्कृष्ट फटका आहे, अतिशय चांगला फटका म्हणता येईल, पण एकच धाव आणि स्ट्राईक त्या ठिकाणी ठेवलेली आहे. समोर गोलंदाज आहे संतोष पाटील. संतोष पाटील याचा हा पहिला चेंडू अतिशय चांगल्या रीतीने आपली केला आणि शतरक्षक हजार चेंडू जिंकून करतोय आणि बघा पुन्हा एकदा बसला, पुन्हा एकदा बसलाय. सामना हा शेवटपर्यंत रंगेल. चेंडू बाकी आहेत पाच आणि धावा गोळा करायच्या त्या आठ. या षटकात आपण एकदा पुढचा चेंडू लॉग आपला केलाय. लॉगचा शतरक्षक चेंडू चौसर करतोय. दुसरी धावण्याचा प्रयत्न केलाय आणि चेंडू मात्र हातात आला नाही, व्यवस्थित गॅदर करता आला नाही. की प्रेक्षक ज्या बाजूच्या टीमच्या बाजूने असतील त्या प्रेक्षकांना खरोखर दडपणात या ठिकाणी समोर विजयी सैनिकांचं मनापूर्वक अभिनंदन आहे.